साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी भाषेतील प्रख्यात लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर झाला आहे. याआधी जिंदगीनामा या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. हिंदी साहित्यात आपल्या लेखनाची भर घालून भाषा समृद्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कल्पनाविलास हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. 2010 त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात सरकारकडून विचारणा आली होती, पण त्यांनी तो पुरस्कार नाकारला होता. हे विशेष जिंदगीनामा ए लड़की मित्रो मरजानी या त्यांच्या विशेष गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. तर नफीसा सिक्का बदल गया बादलों के घेरे बचपन या कृष्णा सोबती यांनी लिहिलेल्या लघुकथाही चांगल्याच लोकप्रिय झाल्या आहेत. व्याख्याता आणि भाषांतरकार म्हणून देखील सोबती प्रसिद्ध आहेत.